मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यांमध्ये एसटी सेवा बंद करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बीड आणि धाराशिवमध्ये तोडफोड झाल्यामुळे एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बंद आहेत. तर अनेक ठिकाणी आपण पाहतोय की एसटीची तोडफोड झालेली आहे आणि त्यामुळे मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यांमध्ये एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित यांच्याकडून, जे स्वारगेटच्या आगाराच्या इथे उपस्थित आहेत. रणजित, काय अधिकची माहिती आहे? अनेक ठिकाणी आंदोलन थोडस हिंसक झालेलं आहे, उग्र झालेलं आहे आणि त्यामुळे एसटी बसगाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता एसटी महामंडळानं बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. काय अधिकचे अपडेट्स? स्वतः नक्कीच आपण पाहिलं तर काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात जे आहे ते मोठं जन आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं. त्याच वेळी अनेकदा जे आहे ते आंदोलक याप्रमाणे चिडले तर या ठिकाणी एस टी बसेस असतील किंवा अन्य सार्वजनिक मालमत्ता जे आहे त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात असतं. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवाजीनगर पुण्यावरून जाणाऱ्या ज्या बीड आणि लातूरसाठी बसेस ज्या आहेत ते एस टी बसेस ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहे. पोलिसांचा पुढचा आदेश येईपर्यंत ह्या बसेस ज्या आहेत ते रद्द करण्यात असल्याची माहिती आपल्याला एस टी प्रशासनाकडून देण्यात आली. आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये बीड असेल, लातूर असेल, या ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहेत ते मराठा आंदोलकाकडून एस टी बसेसवर दगडफेक झाली. त्याचप्रमाणे जाळपोळीच्या घटना देखील समोर आलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची या ठिकाणी पोलिसांच्या सूचनेवरून या ठिकाणी आता पुण्याहून मराठवाड्यातून लातूर आणि बीडमध्ये जाणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या या ठिकाणी रद्द केलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. पुढील सूचना ज्या आहेत येईपर्यंत ह्या बसेस ज्या आहेत त्या रद्द असणार असल्याची माहिती आगार प्रमुखांकडून आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. श्वेता, धन्यवाद रणजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.